शिवाजी राव थे ये फिल्म, क्या कहना चाहेंगे? काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिल रहा आप उस फिल्म को। बेसिकली आनंद ऐसा होता है कि आज इतके शिवाजी महाराजांवर चित्रपट येऊनसुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, कारण लोकांना ते बघायला आवडतं आहे। आणि हा शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे असे दोघांवर हा सिनेमा आहे, तर त्यांचं एक द्वंद्व, वैचारिक द्वंद्व, स्वराज्यासाठी लढण्यासाठी कसे महाराज उद्युक्त करतात, बाजीप्रभू देशपांडे कशी जाणीव करून देतात, हा बराच इतिहास आपल्याला कळतो आणि तो खूप छान प्रकारे केलेला आहे। अगदी म्हणजे डोळ्याचं पारणा फिटतं, म्हणजे इतके जसे उत्तरोत्तर म्हणजे फर्जनपासून जी सुरुवात झाली, इकबाल लांजरेकर आमचा मित्र त्याने सुरुवात केली, ती आता म्हणजे फतेह शिकस, त्याच्यानंतर पवन खिंड, सरसेनापती हंबीरराव आणि आता हरहर महादेव, खूप चांगला झाला सिनेमा। आपण आज टेक्निकलीसुद्धा खूप स्ट्रॉंग पिक्चर करू शकतो आहे, करतो आहे, अशा प्रकारचे ऐतिहासिक सिनेमेसुद्धा आपण त्याच लेवलचे करू शकतो आहे, याचा आनंद होतो आहे। आणि म्हणूनच मी पहिल्या दिवशी, अगदी पहिल्या दिवशी लागल्या क्षणी दिवशी मी आलो आणि मी बघितला सिनेमा, कारण मला खूप बघायचा होता सिनेमा। हर हर महादेव खूप चांगला झाला आहे। शरद केळकर आउटस्टँडिंग, छोट्याशा भूमिकेत अशोक शिंदे, अमृता खानविलकर अप्रतिम कामं केली, आणि ऑफकोर्स ऑल द टॉप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुबोध भावे, सगळ्यांनी अप्रतिम काम केले। अभिजित देशपांडे डिरेक्टर, रिटन अँड डिरेक्टेड बाय अभिजित देशपांडे, खूप छान आहे। स्क्रीन प्ले चांगला केलेला आहे, जो आणखी त्यात माहीत झाला, याचे तसं नाही आहे बऱ्याच इतिहासात, पण तो छान असं गोंफळ आहे। तुम्हाला एक म्हणजे बाजीप्रभू देशपांडेचं मुलगा यांचं कॅरेक्टर दाखवलं आहे, ते छान गोंफळ आहे। एंड ऑफ द डे म्हणून उत्कृष्ट अप्रतिम सिनेमा हर हर महादेव। Yes. क्या कहना चाहेंगे कि शरद केळकर जी का जबरदस्त एक्टिंग है, जो स्टोरी लाइन है वो भी काफ़ी अच्छी है मराठी। माझ्या मते लहानपणी मला आठवते की मी माझा सगळ्यात आवडता धडा हा होता बाजीप्रभू देशपांडेंचाच, की त्यांनी कसं महाराजांसाठी बलिदान दिलं आणि आज ते त्याचं चित्रीकरण होऊन त्या गोष्टीचं एक एवढा मोठ्या स्केलवर चित्रपट येतो, याचा खूप आनंद होतोच आहे मला एक मराठी माणूस म्हणून, की हा हा माझ्या भाषेचा सिनेमा आहे आणि इतका मोठ्या लेवलवर होतं, त्यामुळे मी तर खूप एक्सायटेड आहे। आणि लवकरच माझ्या सगळ्या मित्रमंडळींचा प्लॅन होतोच आहे की आम्ही सगळे जाऊन थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघणार आहोत, आणि मी त्यांना माझ्या सगळ्या सदिच्छा त्यांच्याबरोबर, आणि तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करतो की प्लीज जाऊन ही फिल्म बघा, कारण की ही खूप मस्त फिल्म आहे आणि आपला जो इतिहास आहे त्याचा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने अभिमान वाटेल अशी ही फिल्म आहे, त्यामुळे ती नक्की बघा, प्लीज मिस नका करू। बहुत अच्छी लगी एंड खूप आवडली मला, आणि मी नक्की आई बाबांना पण घेऊन येईन हा पिक्चर बघायला, खूप आवडलं। ॲक्टिंग खूप छान होती आणि ओव्हरऑल डिरेक्शन वगैरे खूप बाप होतं। 3.5। हां ऑफकोर्स, मैं मॉम डॅड के साथ जरूर आ रही हूँ। कैसी लगी आपको मूवी? सुपर्ब होता, मराठी मूवी होता, मराठी मध्ये बघितला मी ऍक्च्युअली हर हर महादेव, और राज साहेबांचा आवाज खूप आम्हाला आवडला, आणि बाजीप्रभू देशपांडेची भूमिका शरद केळकरने केलेली आहे ती अतिशय उत्तमरित्या साकारली गेलेली आहे, आणि सुबोध भावेने जी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली ती हुबेहूब साकारलेली आहे। तर सगळ्यांनी मराठीमध्ये, मराठी हिंदी सगळ्या लँग्वेजमध्ये बघा आणि मूवीला प्रोत्साहन द्या। मुझे तो मला तर ॲक्च्युली शरद केळकर आणि सुबोध भावेंचं दोघांचं काम आवडलेलं आहे, कारण दोघांनी सुपर काम केलेलं आहे। ॲक्शन सुपर्ब आहेत, बाजीप्रभू देशपांडेची जे पण ज्या भूमिका जी साकारली आहे त्याच्यामध्ये जे ॲक्शन आहे ना ते सुपर्ब आहेत। डायरेक्शन एक नंबर। मी तर 5 देणार त्याला। आप कौन सी मूवी देख के आ रहे हो अभी? हर हर महादेव। कैसी लगी मूवी आपको? बहुत अच्छी लगी। किसका काम अच्छा लगा? शरद केळकर का काम कैसा लगा आपको? बहुत अच्छा। मूवी में सॉन्ग्स कैसे लगे आपको? बहुत अच्छे। 5 कितना स्टार देना चाहोगे आप? 5। हर हर महादेव। थैंक यू। सर कौन सी मूवी देख के आ रहे हो आप? अभी हम हर हर महादेव देख के आ रहे हो। कैसी लगी मूवी आपको? बेस्ट मूवी बनाया था। एक्झॅक्ट मी मराठी हूँ। एकदम सुबेध भावेने तर एवढी छान ॲक्टिंग केलेलं आहे, तुम्ही टीझर तर पाहिलं असेल, आणि बाजीप्रभूंची जी भूमिका केलेली आहे ते एकदम बेस्ट आहे।
100 out of 100 रेटिंग्स आणि हा सिनेमा तर एकदम फास्ट 5 लँग्वेजमध्ये हा रिव्ह्यू रिलीज होतो आहे. सो आमच्यासाठी खूप प्राऊडफुल गोष्ट आहे सर. यस सर, उनके लिए तो हम कुछ बोल ही नहीं सकते, उनका जो आवाज है हमारे लिए बहुत काफी है सर. मूवी पैसा वसूल है, कुछ भी बोरिंग नहीं हो रहा है? नो सर, बोरिंग मूवी तो कुछ भी नहीं है, बिकॉज कैसा ये एक हिस्टोरिकल, एक ट्रू हिस्टोरिकल मूवी है. सो वन ऑफ द बेस्ट मूवी है सर, और हर एक को ये देखना चाहिए मूवी. एक्शन तो एकदम ही बढ़िया सर, बढ़िया मतलब बढ़िया, एग्जैक्टली साउथ के कंपैरिजन में ये एक्शन है सर. डायरेक्शन बहुत अच्छे सर. 5 out of 5. थैंक यू सर. थैंक यू.